हंपीमध्ये आता विठ्ठल मंदिराला जात आहे. पाहू शकता हे दगड किती उंच मोठे मोठे उंच उंच. आणि हे पाहू शकता हे तुंगभद्रा नदी. तुंगभद्रा नदीच्याच किनाऱ्यावर हंपी हे आहे गाव. तुम्ही हे दगड पाहू शकता किती सुंदर असे दगड आहे. नदीचं पाणी वाहत आहे मस्त. हंपी शहराला आहे ह्यामुळेच ओळखलं जाते. मंदिरांचं शहर म्हणा किंवा हे मोठमोठे पहाड गोटे. आणि ते सांगितले नदीमध्ये पोहायचं नाही. आजूबाजूला पाहू शकता तुम्ही मोठमोठे दगडच दगड आहेत. अख्खे दगड. बापरे हे बघा दगडाचा खालून चाललोय. एवढे मोठे मोठे दगड आहे तिकडे. एवढा रस्ता काढत आल्यानंतर तिकडे मंदिर आहे नदी किनारी मस्त एकदम थंड. शिवलिंगासारखंच आहे. खूप भारी आहे हा परिसर. पाहिजे रिव्हर पण नदी किनारी आलोय मी आता. हे आहे तुंगभद्रा रिव्हर. तुंगभद्रा नदीच्याच नदीवरच बांधलेला आहे तुंगभद्रा डॅम. पाहू शकता मागचा व्ह्यू पण पाहू शकता. नदी पाहड इकडे काहीतरी बोटिंग करतायत छोट्याशा नावामध्ये. ते बघा असं नाव असते. ह्याच्यामध्ये बसून बोटिंग करायचं असते. भारी आहे इकडे. फायनली आलोय विठ्ठल मंदिरामध्ये. पूर्ण दगडामध्ये आहे. पूर्ण पूर्ण दगडातच आहे याचं बांधकाम. पिंपळाचं झाड आहे. खूप जुनं झाड आहे. आणि ही नदी तुंगभद्रा.
हे बघा विठ्ठल रुक्मिणी मंदिर. हां